खामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त आज जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फळवाटप करून आपल्या लाडक्या नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी तालुका अध्यक्ष राजू पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, पप्पू पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित। चंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेल्या आठवड्यापासून 6 डिसेंबर रोजी आम्ही जामनेर तालुक्याच्या वतीनं कार्यक्रम घेण्याला सुरुवात केलेली आहे। 6 डिसेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता। त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व प्रदेशाचे अध्यक्ष आणि नेते यांनी ग्रामीण रुग्णालय जामनेर येथे येऊन रुग्णालयाची साफसफाई केली। खरं तर त्या दिवसापासून सुरुवात केलेली आहे आणि आज आदरणीय साहेबांचा वाढदिवस आहे। साहेबांच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर साहेबांना कितीही विशेषणं लावली त्यांच्या नावाला तर ती कमी पडतील असे आदरणीय देशाचे नेते साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये फळवाटपाचा कार्यक्रम रुग्णांना या ठिकाणी केलेला आहे। यानंतर आज दिवसभरामध्येच आमचे कार्यक्रम आहेत। हा कार्यक्रम आटोपल्यानंतर जे जामनेर तालुक्यातील आश्रमशाळा आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांना मुलामुलींना वह्या पुस्तकं पेन वाटप करण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आयोजित केलेला आहे। असे दिवसभर कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहे। या कार्यक्रमासाठी आमच्या जामनेर तालुक्याचे नेते आदरणीय संजयदादा गरुड हे पण या ठिकाणी आहेत, परंतु ते बाहेरगावी असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी आदरणीय स्नेहदीपभाऊ गरुड हे उपस्थित झालेले आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, राष्ट्रवादी शिक्षक डॉक्टर वकील सेलचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आदरणीय बोरसे वकील, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक पाटील, त्याचप्रमाणे आमचे बरेच पदाधिकारी विलासभाऊ राजपूत असतील, जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे असतील, डॉक्टर बाजीराव पाटील, भगवान पाटील ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष आहेत, पप्पू पाटील शहर अध्यक्ष, युवकाध्यक्ष सागर कुमावत, माधवभाई चव्हाण, भगवान पाटील, अनेक सौर मंडलचे अध्यक्ष या कार्यक्रमाला सहभागी झालेले आहेत। अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि उत्साहाने आदरणीय साहेबांचा वाढदिवस जामनेर तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये मानला जातोय। या कार्यक्रमाला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे। आदरणीय साहेबांना चांगलं आयुष्य, निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो, साहेब शतकवीर ठरोत अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि साहेबांचे सदैव हात आमच्या डोक्यावर राहून या देशाचं कल्याण साहेबांच्या हातून हो ही अपेक्षा या ठिकाणी करतो। धन्यवाद। या वाढदिवसानिमित्त, पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज जामनेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे
जो हा एक उपक्रम राबवला गेला, ज्या रुग्णांना एक आधार देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी केलं, असंच कार्य पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज येथे केलेलं आहे. यापुढेही असेच कार्य राष्ट्रवादी पार्टी जामनेर तालुक्यासाठी करत राहील आणि पवार साहेबांच्या वाढदिवसाला याची सुरुवात झालेली आहे आणि पवार साहेबांना वाढदिवसा शुभेच्छा. जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं माननीय जानतेराजे शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा वाढदिवस आज आम्ही पक्षाच्या वतीनं साजरा करत आहोत. सकाळी जवळपास 5:30 वाजल्यापासून आरोग्य शिबिर डॉक्टर शेरचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील यांनी आयोजित केलं. त्यानंतर काही ठिकाणी कंबल वाटण्याचा कार्यक्रम आहे. आज आम्ही आरोग्य ग्रामीण रुग्णालय जामनेर येथे पेशंटला फ्रूट देऊन फळं देऊन त्यांची व्हिजिट घेतली, त्यांना भेट घेतलं, त्यांचं आरोग्य चांगलं जावं अशी ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना केली. यानंतर आम्ही ज्या ग्रामीण भागामध्ये आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना वही पुस्तक आणि पेन याचं वाटप करत आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित आमचे सगळे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष असतील, विधान क्षेत्र प्रमुख असतील, मान्यवर शहराचे अध्यक्ष असतील, हे सर्व पदाधिकारी सकाळपासून एक मेहनत घेत आहे. हा उत्साह जो आहे हा विकास आघाडी सरकारचा उत्साह आहे. जनतेला ह्या आघाडी सरकारकडून माननीय साहेबाकडून फार मोठी आशा आहे. आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आमच्या साहेबांना उदंड आयुष्य लावो. ईश्वरचरणी पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.